नमस्कार दिव्यांग बांधवानो, या राज्यामध्ये या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. कारण का दीनदुबळ्या दिव्यांगावरत निराधाराला न्याय हक्क मिळावा म्हणून दिलेल्या निवेदनाचं साधं जर उत्तर मिळत नसेल तर या दिव्यांगाचा दप्तर दिव्यांग कायदा हा जर कागदावर राहत असेल आणि दप्तर दिरंगाई कायदा शासन करूनसुद्धा जर सामान्य दिव्यांग दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार आणि शेतकरी शेतमजुरांच्या निवेदनाची जर शासन दखल घेत नसेल तर ही लोकशाही जिवंत आहे का? दीनदुबळ्या जनतेला दीनदुबळ्या वृद्ध निराधार दिव्यांगाला न्याय कधी मिळणार? नुसतं दिव्यांगांचं मंत्रालय स्थापन करून कागदोपत्री जर कायदा राहत असेल, दिव्यांगाचा 2016 कायदा कागदोपत्री राहत आहे आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने अनेक निवेदनं देऊन आणि या लोकशाही जिवंत असेल तर माननीय जिल्हाधिकारी नांदेडचे राऊत साहेबांनी कमीत कमी 6 ते 7 वेळे दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी आणि संबंधित शाखा प्रमुखाची बैठक घेऊन दिलेले आदेश जर कनिष्ठ अधिकारी मानत नसतील आणि दिलेल्या निवेदनाचं उत्तर जर मिळत नसेल तर लोकशाही जिवंत नसल्यामुळे आणि दीनदुबळ्या दिव्यांगवृद्ध निराधाराला जर न्याय मिळत नसेल म्हणून आम्ही आता शेवटचा हत्यार उपसलेला आहे. दिव्यांगनो आता जागे व्हा आणि आज संघटित होण्यासाठी आपण देहारी पलंगावरी जर बसत असेल तर आपला प्रश्न सुटणार नाही. म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी या कुंभकरण शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी येणाऱ्या 10 सप्टेंबर 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना आपण निवेदनाद्वारे आणि आपण निवेदन पाठवलेलं आहे की या राज्यामध्ये लोकशाही जिवंत नसल्यामुळे दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधाराला न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आम्हाला ह्या जंगली प्राण्याप्रमाणे जीवन जगणे अशक्य असल्यामुळे एकतर दिव्यांग वृद्ध निराधारांना हक्क द्या. जर हक्क देता येत नसेल तर आम्हाला या जंगली जनावरांप्रमाणे जीवन जगण्यास अशक्य असल्यामुळे आम्हाला हक्क द्या. नसेल तर सोयीच्या मरणाची परवानगी मिळाली पाहिजे. या मरण्याच्या परवानगीसाठी आम्ही आपल्या शासन दरबारामध्ये निवेदनं देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणाऱ्या 10 सप्टेंबर 2024 पासून दिव्यांगांनी अनेक प्रकारचे दररोज दिव्यांगांनी कुंभकरण शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी अनेक प्रकारचे पहिल्या दिवशी दिव्यांगांचं शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही शासनाच्या विरोधात आणि शासनाला जागा करण्यासाठी दिव्यांगाच्या हक्कासाठी घोषणा करून या प्रशासनाला जागा करतो. जर पहिल्या दिवशी जागा नाही झाले तर आम्ही दुसऱ्या दिवशी शासन प्रशासनाच्या विरोधामध्ये गेट बंद धरो आंदोलन करून त्या ठिकाणी बोंब मारून ह्या शासन प्रशासनाला जागा करण्याचा कार्य करू. तिसऱ्या दिवशी जर आमच्या दिव्यांगाला न्याय नाही मिळालं तर अशा प्रकारे आम्ही एकट्या आम्हाला न्याय हक्क मिळेपर्यंत दररोज अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचं आम्ही या शासनाच्या प्रशासनाला आम्ही इशारा दिलेला आहे. आणि या दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेचा विचार ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना ज्या राजकीय नेत्याला खऱ्या कैवारी दिव्यांगाचे कैवारी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला जर विचार पटत असेल तर त्याने आमचा सहभाग आमच्याला आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या दिव्यांगाचं दुःख शासन प्रशासनाला कळवावं. आणि जर नाही कळवलं लोकप्रतिनिधी आतापर्यंत जेवढे आंदोलन केले त्या आंदोलनात जर लोकप्रतिनिधी आमच्या समोर येत नाहीत म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग बांधव आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही शक्ती दाखवण्यासाठी म्हणून येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून नांदेड जिल्ह्यातील नाही अख्ख्या महाराष्ट्रातील दिव्यांग संघटनांनी जागा झाला पाहिजे आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी होत असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये स्वइच्छा मागणाऱ्या संघटनेला आपण जाहीर पाठिंबा द्यावा आणि या संघटनेमध्ये सर्वांनी आपण
आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचुलीकर आपणा सर्वांस विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ते असू द्या, अनेक दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी असू द्या, नेते पदाधिकाऱ्यांनी या आमच्या छोट्याशा सूचनेकडे लक्ष देऊन ह्या दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार 1500 मानधनामध्ये कसा जगत असेल याचा विचार या शासन प्रशासनाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्या आमदार खासदारांनी त्यांचा निधी या दिव्यांगांना जर दिला असता तर आम्हा दिव्यांगांना भीक मागण्याची वेळ आली नसती. पण हे लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये संसदेमध्ये ठराव पास करतात आणि आमच्या दिव्यांगापर्यंत जर एखादा योजना ते जाहीर करून जर अंमलात आणत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व संघटनेने सर्व दिव्यांगांनी एकत्र येऊन संघटितपणे संघर्ष करावा अशी आपणास विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.